पुणेकरांना आता पब आणि हॉटेलिंग रात्री 1:30 वाजेपर्यंत एन्जॉय करता येणार आहे, कारण पुणे पोलिसांनीच तशी परवानगी दिली आहे. मात्र तरीही या निर्णयामुळं एरवी सुसंस्कृत म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या शांततेला गालबोट तर लागणार नाही ना. तसंच सरकारच्या तिजोरीमध्ये महसुलाची भर टाकताना पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेमध्ये काही तूट तर राहणार नाही ना, हे प्रश्न मात्र उपस्थित केले जाऊ लागले. हा उत्साह, हा जल्लोष, कलरफुल लाइटिंगचे हे प्रकाश झोत, त्यात बेधुंद होत फिरकणारे पाय आणि ग्लासावर ग्लास रिचवणारे हे पार्टी रिव्हिलर्स. मंडळी, ही पार्टी हॅपी न्यू इयरची आहे किंवा ही ख्रिसमसच्या मध्यरात्रीची आहे असा विचार तुम्ही करत असाल तर जरा थांबा, कारण पुण्यात आता रात्री 1:30 वाजेपर्यंत पब्स आणि हॉटेल्समध्ये हे चित्र दिसणार. विशेष परवानगी दे या दोनच दिवशी पहाटेपर्यंत सुरू राहणारे बार, पब्स आणि हॉटेल्स आता पुण्यात दररोज रात्री 1:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. पुणे पोलिसांनी तशी परवानगीच देऊन टाकली, त्यामुळे पब्स आणि बार मध्ये जाणारे पुणेकर आता रात्री 1:30 वाजेपर्यंत थिरकताना दिसतील. 1:30 वाजेपर्यंत सर्व बिअर बार्स, परमिट रूम्स, पब्स, रेस्टॉरंट्स इत्यादी यांना परवानगी राहील. काही लोकांना संभ्रम होता की जे ईटिंग हाऊसेस किंवा रेस्टॉरंट्स आहेत त्यांचे टाईम 11, 11:30 अशा आहे, तशी काही गोष्ट नाही. सर्व प्रकारचे ईटिंग हाऊसेस, आईस्क्रीम शॉप्स यांचे पण टाईम 1:30 वाजेपर्यंत आहे. बर, पुणे पोलीस फक्त परवानगी देऊन थांबले नाहीत तर त्यांनी काही नियमांची पाटीही लावली. पुण्यात कोणत्याही हुक्क्याला परवानगी नसणार आहे. रूफटॉप हॉटेलमधील लाऊडस्पीकर रात्री 10 वाजता बंद करावे लागणार आहे. परवाना नसलेल्या हॉटेलात दारू विक्री, दारू सेवन केल्यास कारवाई केली जाईल. गरज असेल तरच पोलीस बार, पबमध्ये जाऊन पाहणी करतील. हॉटेल्स, बार, पब्समध्ये पोलिसांनी विनाकारण अडथळा आणू नये. खरं तर पुण्यात गेल्या काही महिन्यात ड्रग्ज आणि नशेचा बाजार मांडला गेला. कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज एकट्या पुण्यात जप्त करण्यात आलंय. त्यामुळे पुण्यातील ड्रग्जच्या या बाजाराला पब्स कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. आयुक्तांनी पुणे शहरामध्ये पब संस्कृती कशी नियमावली बसवायची ह्याच्यामध्ये जी प्रेस घेतली त्या प्रेसला माझा आक्षेप आहे. ह्या पुणे शहरामध्ये पब संस्कृती नाही पाहिजे. पब संस्कृतीमध्ये अंमली पदार्थ विकली जातात आणि अधिकृत त्या ठिकाणी सगळी विक्री चालू होईल, मोठा भ्रष्टाचार होईल. असं असलं तरी पोलीस विनाकारण त्रास देत असल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचा सूर हॉटेल मालक आणि पब चालकांनी लावला होता. त्यासाठीच त्यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सो सरांबरोबरची झालेली सगळी जी भेट होती ती पण खूप छान झाली आणि पुढे आमच्याकडनं त्यांना कंप्लीट सहकार्य असेल. आम्ही आमच्या सगळ्या मेंबर्सला पण हेच करण्यासाठी रिक्वेस्ट कॉन्स्टंट बेसिसवरती करतोय. सो हे फॉलो होईल आणि जे काय सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरच रिझॉल्व्ह होतील अशी अपेक्षा आहे. हे झालं पोलिसांचं आणि हॉटेल मालक आणि पब चालकांचं. मात्र एबीबी माझाने सामान्य पुणेकरांच्या मतांचा कालोसा घेण्यासाठी थेट नागरिकांनाच गाठलं, तेव्हा त्यांचं मत काय समोर आलं तुम्हीच ऐका. पुणे पोलिसांनी जे पाऊल उचललंय मी त्याचं पूर्ण समर्थन करतो. उलट त्याच्यापेक्षा पण जर कमी केला वेळ, म्हणजे 10 किंवा 11 वाजेपर्यंतच ठेवला तर अजून खूप चांगलं होईल. आजकालची पब्लिक इतकी हे आहे की त्यांना रात्रभर एन्जॉय करायला पाहिजे, रात्रभर हे करायला पाहिजे. पण ठीक आहे, एक एक टाइम लिमिट प्रॉपर आहे, कारण नाईट लाईफ एन्जॉय करायला आणि नाईट लाईफ हे करायला पूर्ण हे असते. वीकेंड इज ओके बट टायमिंग इज गुड. जर लोकांना सूट दिली आहे किंवा काही आहे फॅसिलिटीज त्याचा जर व्यवस्थित उपयोग झाला तर मग निर्बंधाची गरज नाहीये ना. पुणे पोलिसांनी घेतलेला हा निर्णय खरं तर नवा नाहीये. भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्येही हॉटेल्स आणि पबना रात्रभर परवानगी देण्यात येते. रात्रभर जल्लोष, मद्यपान आणि झिंगणं हे खरं तर व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय. कुणी कधी नाचावं, कुणी कधी झिंगावं हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य. मात्र याच स्वातंत्र्याच्या आडून स्वैराचार होऊ नये, तसंच आपल्या उत्साहाला उन्मत्तपणाचा रंग येऊ नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जल्लोषाचे हार सामाजिक शांततेच्या तसंच कायदा सुव्यवस्थेच्या पायातले
साखळदंड बनू नयेत याची काळजी प्रत्येकाने घेतली तरच हा फिसाळता जल्लोष शोभून दिसेल. मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.